राज्यात पहिले पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेश नाथ उत्तमल आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स आनाच्या आंदोलनात राजू शेट्टींचा सहभाग भूसंपादन विधेयकाविरोधात जनजागृती करणार आजपासून जिल्ह्यात स्वच्छता जागृती सप्ताहास प्रारंभ कार्यमग्नता हे जीवन भावे मृत्यू ही विश्रांती श्री गोविंद देव गिरी महाराज विषारी औषध प्राशन करून 16 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठ टायकांडो स्पर्धेसाठी नांदेड विद्यापीठाचा संघ चेन्नईस रवाना आता बातमीपत्र विस्ताराने भूसंपादन विधेयकाविरोधातील आंदोलनात आता अण्णा हजारेंसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनाही उभी राहणार आहे काल स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी राजू शेट्टींनी याबाबत माहिती दिली सत्तेत असलो तरी सरकार ज्या ठिकाणी चुकेल त्या ठिकाणी विरोध नोंदवण्यास स्वातंत्र्य आम्हाला आहे असं राजू शेट्टी यांनी यावेळी म्हटलं या पाठोपाठ एनडीएत सहभागी असलेल्या आरपीआयनेही भूसंपादन विधेयकाबाबत शेतकऱ्यांचा विचार व्हावा अशी भूमिका घेतली भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांना देशोधडीला लावेल असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे त्या विरोधात अण्णा सेवाग्राम ते दिल्ली अशी पदयात्राही करणार आहेत ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी व निरोगी आरोग्याविषयी माहिती व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियानाच्या वतीने दिनांक 16 ते 22 मार्च या कालावधीमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल स्वच्छता जागृती सप्ताहाला जिल्ह्यात आजपासून प्रारंभ करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिली आहे राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या गावांमध्ये जनजागृती होण्यासाठी या जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे 22 मार्च जागतिक जल दिनी या सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी बीआरसी कर्मचारी आरोग्य विभाग शिक्षण विभाग महिला बालकल्याण विभागाची या सप्ताहात लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करून हा सप्ताह यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे उपाध्यक्ष दिलीप धोंडे यांनी केली आहे जीवनात आराम आणि मनोरंजन या दोन्ही बाबी बर्बादीचे लक्षण आहे जे कोणी ते स्वीकारतील त्यांच्या जीवनाचा सर्वनाश आटळ आहे त्यासाठी कार्यमग्नता हे जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती असा उपदेश श्री गोविंद देव महाराज यांनी दिला गेल्या 4 दिवसांपासून गुरु गोविंद सिंग जी भवनात सुरू असलेल्या श्रीमंत हनुमंत ज्ञान कथा सोहळ्यात रविवारी कथाकथन करताना आचार्य म्हणाले हनुमानासारखा साधक कदापित होणे नाही माता सीतेच्या शोधासाठी हनुमान व समस्त वानर सेना रवाना झाली त्यावेळी हनुमानजींना रोखण्यासाठी अनेक मायावी राक्षस पर्वतांनी प्रयत्न केले परंतु हनुमानजींनी या सर्व संकटावर मात करत आगेकूच सुरू ठेवली आकाश मार्गे उडण करीत असताना हनुमानाला मायक नावाचा पर्वत भेटला हनुमानाच्या वडिलांनी केलेल्या उपकाराची परतफेड करण्यासाठी या पर्वताने हनुमानाला रोखलं नाही परंतु विश्राम करण्यासाठी विनंती केली विश्राम केल्यास कर्तव्यास कसूर होईल असे म्हणून हनुमान मयक पर्वताचा आग्रह विनम्रतेने नाकारून आपले कर्तव्य पार पाडले यावेळी हनुमानाचे व माता सीतेचे 2 असे देखावेही तयार करण्यात आले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशन प्रसाद दरक संदीप वर्मा राजेंद्र शर्मा दिलीप मोदी चेतन नागडा कैलासपती तिवारी संतोष तिवारी संतोष मानने भगीरथ मुदडा हनुमान खतोडे रमेश सारडा रामलाल बाहेती दिलीप कंदकुर्ते यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड संपर्क 73 50 62 56 56
घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाई टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी, त्यासाठी संपर्क करा सरडा ड्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड. संपर्क 94230355. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. विषारी औषध दाशन करून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दिनांक 14 मार्च रोजी किनवट तालुक्यातील फुलसिंगा तांडा येथे घडली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. किनवट तालुक्यातील फुलसिंगा तांडा येथील प्रियंका फुलसिंग पडवळ वय वर्ष 17 या महाविद्यालयीन विद्यार्थीने शनिवारी रात्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. सदर विद्यार्थींच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी मयत विद्यार्थीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनवट पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चेन्नई येथे होत असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तायकोंदो स्पर्धेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा महिला व पुरुषांचा संघ प्रशिक्षिका वैशाली पाटील जोगडे, ओमप्रकाश आणे यांच्यासह चेन्नईला रवाना झाला. आज असणारे काही वाढदिवस: श्रीकांत बाहेती, प्रभा निमकर, तेलंग सुरेश, शिवराज जगताप, आझवाद उदीन, निखिल महाजन, अमोल भाळे, श्रीराम इंदोरे या सर्वांना नमस्कार. लाईतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. अन्नाच्या आंदोलनात राजू शेट्टींचा सहभाग, भूसंपादन विधेयकाविरोधात जनजागृती करणार. आजपासून जिल्ह्यात स्वच्छता जागृती सप्ताहास प्रारंभ. कार्यमग्नता हे जीवन भावे, मृत्यू ही विश्रांती, श्री गोविंद देव गिरी महाराज. विषारी औषध प्राशन करून 16 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या. आंतरराष्ट्रीय विद्यापीठ तायकोंदो स्पर्धेसाठी नांदेड विद्यापीठाचा संघ चेन्नईस रवाना. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ.